महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा उल्हासनगर शहरातील धोकादायक अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून या संदर्भात 28 जून महत्वाची बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार होती परंतु पालकमंत्र्यांनी ही बैठक रद्द करून मुंबईच्या कलानगरमध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला उपस्थिती लावल्याने उल्हासनगरवासियांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत उल्हासनगर नागरिक बेघर होत असताना पालकमंत्री उद्घाटन करत फिरत आहे त्यांना गांभीर्य नाही असा आरोप भाजपने केला आहे उल्हासनगर शहरात गेल्या महिनाभरात लागोपाठ दोन इमारती दुर्घटना होऊन बारा जणांचा मृत्यू झाला आहे महापालिकेने समिती गठीत करून पंधराशे इमारतींना स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले यामधील अति धोकादायक व धोकादायक अशा पाचशे पाच इमारतींची तीन भागात वर्गवारी करण्यात आली यामधील एकशे बावीस अति धोकादायक इमारतींना इमारत रिकाम्या करण्याबाबत नोटिसा बजावल्या यामधील सत्तेच्या इमारतींचे वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला भाजपने या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता अखेर वाढत्या विरोधानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन एकशे सोळा धोकादायक एक इमारतींचा स्ट्रक्चर ऑडिट महापालिका करणार बेघर झालेल्यांना भिवंडी येथील टाटा आमंत्रात तात्पुरत्या स्वरूपात पाचशे सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय झाला आहे तसेच ट्रान्झिट कॅम्प उभारण्यासह मिनी क्लस्टर राबविण्याची देखील मागणी करण्यात आली या संपूर्ण विषयावर महत्वपूर्ण बैठक अठ्ठावीस तारखेला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार होती आणि त्या बैठकीवर संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते परंतु एवढा मोठा विषय गांभीर्यपूर्ण न घेता पालकमंत्री यांनी बैठक रद्द करून कलानगर मधील उद्घाटनाला उपस्थिती लावली होती त्यावर आता भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदाने यांनी खडसून टीका केली काय म्हणाले ऐकूया ही तर दुर्दैव आहे म्हणजे एकतर लोकांचे परिवारांचे लोक गेले मृत्यू पावले आणि आपण त्यांना धीर देण्यासाठी पाच लाखची घोषणा केली फक्त घोषणा करून त्याचा पाठपुरावा न करणे हे मला वाटते की शिवसेना सरकार सगळीकडे असंच करतात शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो ह्यांचा धोरणच असा आहे फक्त घोषणा करायचे आणि देण्याच्या वेळी फक्त देण्याचे नाही आज दोन महिने झाले नाही भेटले आम्ही परत त्यांना विनंती करतो की जे लोक दुखावले गेलेले आहे त्यांना लवकरात लवकर ते पैसे द्यायला पाहिजे आणि आपण जर घोषणा करता तर त्याचा पाठपुरावाही आपल्याला करावा लागेल की एवढा संवेदनशील मुद्दा असूनही इथे महापौरांनी पत्रकार परिषद केली आणि आम्हाला गाजर दाखवली की अठ्ठावीस तारखेला एक मोठी मीटिंग होणार आहे ज्यात सगळे लोक अपेक्षित होते आमदार आणि सगळे अधिकारी आणि अकस्मात आम्हाला आज माहिती पडला कालच माहिती पडला की ती रद्द झाली आम्हाला वाटला की आपले मंत्री पालकमंत्री कुठल्या तरी कामासाठी गेले असते पण आश्चर्याची गोष्ट कशी आहे की आज बघितला पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये ते आपल्या कलानगरची काल जी पुलाच्या उद्घाटन होता तिथे दिसले म्हणजे आमचे उल्हासनगरचे लोकांना वाऱ्यावर ठेवून आणि निरंतर खोटे खोटे आश्वासन देत आहे म्हणजे शेवटी इथे आपण जेव्हा लोक मृत्यू पडतात पाच पाच लाख रुपया घोषणासाठी येत आहे त्या अनुषंगाने जे ज्या आपल्याला तातडीने हे काम करायला पाहिजे तेवढी गांभीर्य आपल्यामध्ये नाही आहे आणि मी आपल्याला परत पालकमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतो आहे की उल्हासनगरचे लोकांना वाऱ्यावर धरू नये या उल्हासनगरचे लोकांना डॉक्टर श्रीकांत शिंदेना एका हजार मतांनी एकाहत्तर हजार मतं श्रीकांत शिंदेला पडले होते सगळे लोकांनी श्रीकांत शिंदे यांना मतदान केला होता तरी आज तुमचेही नागरिक रस्त्यावर आलेले त्यांना घर नाही आहे आणि तुम्ही हे मिटिंग करून त्यावेळी आपले महापौरांनी सांगितले होते की आम्हाला की ह्या मिटिंगमध्ये सर्व काही निर्णय मार्गी लागणार आहे जे काही प्रलंबित निर्णय आहे रद्ध करने मंगे नगर आपन एक दा परत ती मीटिंग रद्द करणे म्हणजे उल्हासनगरची जनताला आपण एकदा परत चॉकलेट दाखवला आहे किंवा फक्त तुम्ही हे घोषणा करताय हे संशय सर्व उल्हासनगरच्या नागरिकामध्ये आलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टी आपल्याला हात जोडून विनंती करते असं उल्हासनगरचे नागरिकांना वाऱ्यावर धरून आहे आणि लवकरात लवकर नवीन मीटिंग आपण कधी काढता ह्याची आपल्याला दिनांक निश्चित करणे आणि दिनांक कर दिनांक निश्चित करणी करून आपल्या हे जे आम्ही मोर्चा काढला जे आमची हक्क आहे जे विरोधी पक्षनेता म्हणून भारतीय जनता पार्टी सर्व काही करते पण आत्ता तुमची तुमची वेळ आली आहे की लोकांना न्याय द्यावे नाहीतर परत परत तुम्ही येणार आणि पाच लाखाची घोषणा करणार मी परत सांगतो मरण्या उपरांत लोकांना पैसे देण्यापेक्षा यांचे जेव्हा हे जगत आहे त्यांना चांगला आपण आयुष्य दिला त्यांना घर दिला तर खूप चांगले चांगला होईल लवकरात लवकर मीटिंग काड़ा। जर मीटिंग काढा जर आपण हे काढली नाही तर परत आम्हाला मोठे आंदोलन करावं लागेल ह्याचीही आपण दखल घ्यावी धन्यवाद स्वानंद मीडिया उल्हासनगर महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा